आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या मुली अजून आल्या कशाने? त्यांना गावात कोणी ओळखलं तर नसेल ना? स्वानंदीच्या पाठीशी उभा राहा. काही झालं तरी स्वानंदी सुखरूप घरी परत आली पाहिजे. हे बघा, या काही सिलेक्टिव्ह डिझाईन्स आहेत, तुम्ही एकदा चेक कर. वाव, हे असे कपडे आपण बनवतो? हो आंटी, तुम्हाला माहितीये का, ही आयडिया सुजितचीच आहे. तोच म्हणाला की आपण डिझायनर क्लोथ मध्ये सुद्धा उतरूया म्हणून. आंटी ही बघा, ही आवडली डिझाईन? हे डिझाईन्स नाही आवडले मला. कपडे कसे असले पाहिजेत बघूनच बघणाऱ्याला विचारलं पाहिजे किती हजाराला. वा आंटी, हे बघ हे डिझाईन मस्त आहे. आंटी काही म्हणा, तुमची चॉईस मात्र कमाल आहे. किती क्लासी आहे सगळं. तुमचं वागणं, बोलणं, तुमची फॅशन, खरंच खूप मस्त. आंटी हसू नका, पण एक सिक्रेट सांगू का? सिक्रेट? मला ना, मी कॉलेजमध्ये असल्यापासून तुम्ही खूप आवडायचात. मला असं वाटायचं की सुजितच्या आईला म्हणजे तुम्हाला फॉलो केलं पाहिजे. तुम्ही जसं वागता, इतरांशी जसं बोलता, तुमची फॅशन, तुमचे आउटफिट, सगळं. आंटी तुम्ही कूल आहात खरंच, आणि म्हणूनच ना मला सुजितचा खूप हेवा वाटतो. कसाच मस्का मारू नकोस मला. आंटी मस्का नाही मारते, मी खरंच सांगते. आय स्वॅर, खरंच सांगते मी, तुम्ही खरंच खूप कूल आहात. म्हणजे आता मला सांगा, तुमच्याकडे बघून कोणी म्हणेल का की इतका मोठा मुलगा आहे तुम्हाला? हा आंटी सिरियसली, लुक ॲट यू, सो ब्युटिफुल, सो चार्मिंग. आणि तुम्ही सगळं किती छान हँडल करता हो. हाय क्लास सोसायटीत किती छान वावरता तुम्ही. तुमच्या त्या काय त्या किटी पार्टीज, आंटी मला हे सगळं खूप आवडतं. पण तुम्हाला माहितीये ना माझी आई, तिला नाही आवडत असलं काही. हो पण आजकालच्या मुलींना अशा किटी पार्टीज वगैरे काही आवडत नाहीत. मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मला खूप इंटरेस्ट आहे. मला खूप आवडेल बाबा तुमच्याकडून सगळं शिकायला. आणि इतकं टेन्शन असताना किती छान डील करता तुम्ही सगळ्या गोष्टींशी. टेन्शन कसलं? आंटी सुजित तुमचा एकुलता एक मुलगा आहे ना तो. आंटी किती छान संस्कार केलेत तुम्ही त्याच्यावर, पण हल्ली जरा त्याचं काहीतरी बिनसलंय. तो इथेही खूप चिडचिड करत असतो, त्याचं वागणं फारच बदललं. आंटी डोंट वरी, मी आहे ना, मी ठेवेन त्याच्याकडे लक्ष, तुम्ही नका काळजी करू. आणि आपण टचमध्ये राहू, छान किटी पार्टीज करू, आणि इथले सगळे अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. डोंट वरी. नक्की. बरं, मी तुमच्यासाठी काही डिझाईन शॉर्टलिस्ट करते, मग तुम्ही चेक करा. हो बरंच ही हाताशी आली तर अनायसे मला ऑफिस मधल्या बातम्या तर कळतील. ओहो मनीष साहेब, अहो ऐकून घ्या ना, अहो पोलिसात जाऊन काय बी फायदा व्हायचा नाही, अहो मी काय बी केलं नाही. जे सांगायचं ना ते पोलिसांना सांग. अते मनीष साहेब, तुम्ही जा गाडीत बसा, मी याला बांधतो. डोकं शांत करा आणि विचार कर. जपरे पोलिसांचे रट्टे झाले ना, कसा पोपटार का बोलतो बघ. ऐगो स्वानंदी, काय झालं? स्वानंदी बस, तू बस बरं इथे. काय हो, काय झालं? बसा 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 बघू. मुरगळला का? हो म्हणे सर, सैल सोडा.
तुम्ही यांच्याजवळ थांबा. सरपंच जेसी चल. हा पकड त्याला. अगो जेसी चल. मणी सर थांबा. स्वानंदी तुम्ही मणी सर थांबा. खरंच गेला तो. आणि आधी तुम्ही तुमचा पाय बघा एवढं लागलाय तुमच्या पायाला. अशा अवस्थेत पकडणार आहात का तुम्ही त्याला? मणी सर हाताच्या आडेला माणूस सुटला. आऊन नका स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. स्वानंदी खरं सॉरी. माझ्यामुळे अगदी हाता तोंडाशी आलेला घास गेलाय. पण तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मी त्याला पकडल्याशिवाय शांत बसणार नाही. ट्रस्ट मी. अरे किती वेळ मी केव्हापासून फोन करते. काय झालं? तू लंगडतोयस का? और नाही ते पायाला जरा सूज आली. ये इकडे. परत कशी सूज आली? अरे आताच तू आजारपणात न उठला. जरा काळजी घ्यायला नको का? बस इकडे. काय गरज होती एवढी दगदग करायची? बस काय झालं तुझ्या पायाला? सुजला ना पाय. परत काय गरज होती एवढी दगदग करायची? आपण उद्या सकाळी डॉक्टर कडे जायचं. बस. नाही नाही त्याची काही गरज नाहीये. नॉर्मल सूज येते. घरी गेलो गरम पाण्याने शेक दिला की सगळं बरं होईल. घरी कशाला? इथे आता मी तुला गरम पाणी करून देते. पाय शेकत बस. चल. अहो नाही नाही मी काही ऐकणार नाहीये तुझं. तू हसतेस कशाला? तुझ्या पायाला काय झालं? सकाळपासून काही खाल्लंस? काहीच नाही. का? तू म्हणाली जसं हिची काळजी घेईन म्हणून. ही अशी काळजी घेतात का ग? मॅम अहो आम्हाला खायला काही वेळच मिळाला नाही. उठा